जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज असून ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील अशी भावना राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. 2 दिवसांपूर्वी सांगली दौऱ्यावर कोल्हे आले होते, त्यावेळी एका कार्यक्रमात कोल्हे यांनी या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कुठेही अवाजवी स्वतःहून काही सांगणं नाही, स्वतःहून काहीतरी विचारल्याशिवाय बोलणं नाही. आणि हे सगळं पाहत असताना एक गोष्ट मला कायम जाणवली. मगाशी साहेब बोलता बोलता बोलले की नेत्याची मुलं अनेकदा अरोगंट असतात आणि हे आपल्याला अनेकदा बघायला मिळतं. जेव्हा पिता कर्तृत्ववान असतो, जेव्हा पिता इतका मोठा कर्तृत्व संपन्न असतो, महाराष्ट्र राज्याचं सगळ्यात जास्त वेळा अर्थमंत्रीपद ज्या माणसानं भूषवलं आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो, अशा कर्तृत्व संपन्न पित्याचं कर्तृत्व समोर असताना पित्याच्या कर्तृत्वाचा माज नाही तर पित्याच्या कष्टांचं भान आणि पित्याच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीची जाण असलेलं युवा नेतृत्व म्हणून प्रतीकदादांकडे आज मला बघावं असं वाटतं आणि यासाठी या सोहळ्याला येणं हे गरजेचं होतं. कारण आज राजकारणामध्ये जेव्हा राजकारण कूस बदलतंय, म्हणजे साखर कारखान्याचं जेव्हा सहकारी तत्व बिना सहकार नाही उद्धार म्हणत म्हणत जे सहकारी तत्व या महाराष्ट्रात रुजलं, या सहकारातून प्रायव्हेटायझेशन कडे अनेक गोष्टी जात असताना आपल्या तत्वांशी आपल्या संस्कारांशी आपली नाळ घट्ट ठेवत राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना आजही सहकारी तत्वावर चालवण्याचा जो एक आटोकाट प्रयत्न आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केला जातोय. आणि हे होत असताना आपण कायम असं म्हणतो, सर्वसामान्यपणे म्हणतात की जेव्हा पोराच्या पायात बापाची वाहन यायला लागते तेव्हा बापाने जबाबदारी पोराच्या खांद्यावर द्यायची असते. आणि त्या पद्धतीनं तुम्ही मगाशी शामराव अण्णांनी सांगितलं या पद्धतीनं इतक्या नव्या दमाच्या संचालकांवर जेव्हा ही जबाबदारी दिली आहे तेव्हा नक्कीच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपल्या शिक्षणाचा वापर करून सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या प्रश्नात आपण काम करतोय, ज्या विषयात आपण काम करतोय त्या विषयाची आधी पूर्ण सखोल माहिती करून घेऊन त्याचा अनुभव आपल्या गाठीशी बांधून मग त्या क्षेत्रात पदार्पण करत असल्यामुळं नक्कीच प्रतीकदादा तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा. मगाशी बोलताना मला वाटतं भालचंद्र साहेब आपणच म्हणालात की आदरणीय साहेबांच्या कारकिर्दीमध्ये एकाचे चार झाले, त्या चाराच्या 8 शाखा या तुमच्या कारकिर्दीत होतील अशी जी अपेक्षा आहे ही अपेक्षा होत असता आपल्याकडून कायम होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण त्याचबरोबर साहेब दुसरा एक मागणं आहे आपल्याकडे. आपण लोकसभेचा जो उल्लेख केला की लोकसभेमध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आवाज जो बुलंद केला जातोय हा आवाज बुलंद करत असताना मगाशी भालचंद्र साहेब त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या मनोगतामध्ये म्हणाले की लोकसभेला कोण जाणार ठाऊक नाही, साहेब की दादा. भालचंद्र साहेब माझी अशी विनंती आहे महाराष्ट्राला खरोखर अत्यंत सुशिक्षित सुसंस्कृत असं मुख्यमंत्री हवा आहे आणि त्यामुळे एक युवा आवाज लोकसभेला आमच्या सोबत असावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि